पुणे मुंबई द्रुतगती राष्ट्रीय महामार्गावरती लोणावळ्याजवळ वळवण ब्रिजवरती खासगी बस पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये 20 जण जखमी झालेत. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळील वळवण ब्रिजवरती खासगी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. यामध्ये 20 प्रवासी जखमी झाले असून एका 4 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. जखमींमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमधील लोकमान्य रुग्णालयात 18 प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यातील 5 जण ICU मध्ये आहेत. या जखमींमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे.